राज कपूर क्रिकेट ट्रॉफी आली त्यानंतर मात्र 18 ते आणि कशी होणार आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते स्ट्राईकला शानू नाव स्ट्राईकला येतो तो सुद्धा शानू एक शानू आणि दुसरा शानू पांडे आणि स्ट्राईक गोलंदाज येतो ऑक्सी आपला एक प्लेयर शेवटची संधी राजा मॅडम मोठ विकेट मारा करण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू गणपतीच्या चेंडू पंतकडे दार मागितली जाते चेंडू मात्र निर्धाव जातोय. पहिला चेंडूची सांगता होताना आपल्याला दिसते थोडस काहीस मोसम असून या दिवसामध्येच क्रिकेटची स्पर्धा जास्त असतात. राजू पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतं सर्कल आहे सर्कलमध्ये सर्कलच्या बाहेर काही क्षेत्रक्षक असणार आहेत. शपथ होऊन खेळण्याचा प्रयत्न चेंडू मात्र लागतोय शॉट बॅकवर्डला चेंडू मात्र जाताना दिसतोय आणि एक धाव मात्र मिळते लेगपायच्या रूपाने पंचाकडून आम्हाला इशारा येतोय त्या एका लेगपायच्या रूपाने धाव पडकावरती धाव मात्र लागताना आपल्याला दिसतात त्या बिनबाद एक युद्ध असणार आहे क्रिकेट जिंकणार आहे चषक मात्र 2019 कोण जिंकणार. राजू पुन्हा एकदा शपाला ओळ चेंडू जातो मात्र खणखणीचा षटकार दिला जातो आपल्या होम ग्राउंड वरती आपल्या होम पिच वरती आपल्या मैदानावरती आपल्या हाती सामना जिंकणार आहे. राजू पुन्हा एकदा प्रहार केलाय स्क्वेअरला चेंडू मात्र जातो एक धाव मात्र मिळतो सध्याच्या हातमध्ये मात्र क्षेत्रक्षक येतो चेंडू वरती प्रयत्न मात्र फक्त चेंडू मात्र जातोय तो पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये आणि घडी मात्र इथे बाद होताना दिसतोय लेग बिफोर मी की काय पाहूया पंचांकडे. नक्की काय घडलंय हे मात्र आपल्याला पंच कल्पना देतील. शानू मात्र बाद होताना आपल्याला दिसतोय पहिल्याकडे बाद होतोय जय आंबे संघाचा लेग बिफोर मी मला वाटतं दिलं जात आहे पंचाने लेग बिफोर मी दिलं का सर ओके निर्णय जरा त्वरित वाटते या विभागात एक लाखाची स्पर्धा होताना आपल्याला दिसा शानू मात्र काय घडवतोय आपल्या संघासाठी ते मात्र पाहायला मिळते. आता चेंडू हा मात्र पूर्ण एकदा चेंडू मात्र चौका तांत्रिक अडचणी असल्या कारणाने चेंडू कुठे जात आहे मात्र धावा वेगाने वाढताना दिसतात धावपट मध्ये धावा लागतात त्या मात्र 13 जपून ठेवलेले आहेत असा हा मान खेळाडूची आठवण झाली तर धावपट वरती धावा लागतात त्या 13 त्यांना पुन्हा एकदा प्रहार केला हा मात्र पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा चेंडू मात्र जातोय पायच्या दिशेने शॉट पायच्या दिशेने पायच्या रूपाने एक धाव मात्र घोषीच्या रूपाने मिळते धावपट वरती धावा मात्र लागवला पुन्हा एकदा प्रत्येक मस्त प्लॅन्स केलाय चेंडू मेडू त्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र जातो एक धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल दुसरीला घेण्याचा प्रयत्न मात्र असफळ ठरतोय तर इथे मात्र एक मार्गदर्शिक आलेला आहे चित्र रवींद्र पाटील यांच्याकडून बाहेर कोणी झेल पकडला तर मात्र त्या खेळाडूला 501 रुपयाचं मार्गदर्शिक दिलं जाईल मला वाटलं सामोरा येतोय तो मात्र संदेश पाहूया कशा पद्धतीने सामोरा जाईल प्रदेश नाही हा मात्र प्लॅन्स केलाय चेंडू मात्र जातो शॉर्ट विकेट क्षेत्रामध्ये एक धाव मात्र मिळते आणि एका धावीने धावपत्रावरती धावा लागताना दिसतात क्रिकेट परिधान केली नसेल त्याने परिधान करून खेळायचं आहे त्यांना छोटा चेंडू डीप विकेट क्षेत्रामध्ये फिरकावून दिलाय क्षेत्राच्या चेंडू खाली येतो चेंडू मात्र स्काय वाकला आदळतोय दोन धावा डिक्लेअर झोन च्या दिशेने दिल्या जातात या दोन धावीने पुन्हा एकदा धावपळ करतील धाव मात्र लागताना दिसतात त्या मात्र एक बाद 18 जय आंबे संघाचे प्रथम षट परिधान करूनच क्रिक्रिकेट खेळायचं आहे. दरम्यान पुन्हा एकदा प्रहार क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू मात्र जातो एक धाव पूर्ण करता दिसे धाव घेण्याचा नक्की प्रयत्न असतात सुंदर रंग भेटून गेट पाहायला मिळते चेंडूचे फेक होत आहे तत्पूर्वी मात्र दोन धावा पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत सुंदर रंग भेटून गेट म्हणावा लागेल या दोन खेळाडूंनी आपल्या संघाला धावांचा वेग कशा पद्धतीने वाढेल याकडे संपूर्ण लक्ष वेत्र 20 प्रति षटकामध्ये 10 धावांची सरासरी दुसरं षटक संपतंय
पहिल्या षटकामध्ये धावा दिला होता राजाने 9, त्यानंतर मात्र प्रतीकने धावा दिला त्या मात्र 11, म्हणजे 19 धाव संख्या पोहोचते ती मात्र 1/20. मे प्रति षटकामध्ये 10 धावांची सरासरी राखताना दिसतो तो जय आंबे. मध्ये आलेल्या पाहुण्यांचं एक सन्मान केला जातो आणि तो सन्मान मात्र आपल्याला इथे होताना दिसतोय. त्यांना जाऊया मैदानावरती. आमच्या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा आभार मानतोय. चेपल झालाय चेंडू मात्र ऑफ द मूर्ती जातोय. निर्धाव चेंडू जातोय. हातामध्ये विसावतोय चेंडू. फेब्रुवारी म्हटल्यानंतर मायकल होल्डिंग यांचा आज जन्मदिवस आहे मित्रांनो. 773 चेंडू टाकले होते, एकही वाईड आणि नो दिला नव्हता असा हा मायकल होल्डिंग. अशीच काहीशी दाभलेली हा मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तो मात्र पुन्हा तिकडे झोन मध्ये धाव मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. धावपटकडून धाव लागतात त्या मात्र 21/21 लॉस ऑफ 1 विकेट जय अंबे. तो मात्र पुन्हा नंदा प्रहार केलाय चेंडू मिडल क्षेत्रामध्ये. चेंडू हवेमध्ये, चेंडू झाडाला लागतोय का आणि इथे मात्र धावा मात्र वेगाने जमवल्या जातात. चेंडूची खराब फेक येते आणि इथे मात्र संदेश मात्र कृपया कुठल्याही खबरदारी घ्यायची आहे. पुन्हा राईट राऊंड द विकेट मारा करतो हा मात्र चेंडू. पुन्हा एकदा डिम विकेट क्षेत्रामध्ये जातो. कार्पेटच्या दिशेने जमिनी लगतचा फटका चेंडू विसावतो क्षेत्राच्या हातामध्ये. चेंडू फेक होते इथे मात्र संदेश धावची तोतोय. वेगाने धावा जमवण्याच्या नादात मात्र संदेश आपला गडी मात्र गमावताना दिसतोय आणि दुसरा गडी मात्र गमावतोय तो मात्र जय आंबे क्रिकेट संघ वडा. पुन्हा येतोय राईट राऊंड द विकेट मारा करताना दिसतोय. स्ट्राईकला शानू नॉन स्ट्राईकला येतो. नॉन स्ट्राईकला चौकी, स्ट्राईकला शानू गोलंदाज येतो. तो पुन्हा तिकडे मारा करतोय. पुण्याचा प्रहार केलाय पायच्या दिशेने. चेंडू मात्र जातोय तिकडे झोन मध्ये आणि ते झेल पकडला जातोय. पाहूया आयोजक डिक्लेअर झोन मध्ये आहे. जर ते तिसरं षटक संपतंय धाव फलकावरती धाव मात्र लागताय त्या मात्र 26. 8.5 धावांची सरासरी राखताना दिसते. काहीच फोर द विकेट मारा करण्यासाठी वैभव फलंदाजीसाठी तयार. पण हा चेंडू पुन्हा एकदा क्रिकेट क्षेत्रामध्ये. चेंडू छेद मात्र सुटताना दिसतोय. दुसरी धाव घेण्याचा नक्की प्रयत्न होतोय. पंचाकडून मात्र डिक्लेअर होत आहेत का ते मात्र पाहायचं आहे. दोन धावच्या रूपाने पुढचा चेंडू हा मात्र चेंडू ऑफ स्टंपचा चेंडू वाईट चेंडू घोषित होताना दिसतो. तर क्रमांक 22 पालन केलं जाते पंचाकडून आणि वाईट चेंडू दिला जाते. एक धाव मिळते चालू आहे. अंतिम षटक चालू आहे. अंतिम षटकामध्ये एकेरी दुहेरी चौकार की षटकार किती धावा जमवला जात आहे. किती धावांचा डोंगर उभा केला जातोय. एकदा शॉर्ट स्पेअरला चेंडू मात्र जातो. एक धाव मात्र घेतली जाते पंचाकडे. धाव मागितली जाते आणि हा मात्र धावचित होताना दिसतोय. तो मात्र एक धाव मिळतोय. एका धावाने पुन्हा एकदा धाव पटकावते. आपल्याला धावा मात्र लागताना दिसतात त्या मात्र 30. चांगल्या सुरुवातीनंतर मात्र पडझड पाहणार. किती षटकार येतात नानू कडून. प्रदीप कोणता चेंडू. चेंडू मात्र आउट होतोय. हातामधून दुसरी धाव घेण्याचा नक्कीच प्रयत्न असेल कारण कव्हरला कोणी दिसत नाही. दुसरा चेंडू घेण्याचा धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच असेल कारण धावांचा वेग वाढवायचा आहे. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जाते धावा कशा होतात याला महत्व नाही, धावा होतात याला महत्व आहे. धावा होणं नोंद धन्यवाद. धावपटकडे धावा लागतात त्या मात्र 35. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज प्रहार केलाय. लांबच्या दिशेने चेंडू मात्र जाताना दिसतोय. चेंडू विसावतोय तो क्षेत्रक्षा हातामध्ये. गडी मात्र बाद होताना दिसतोय. एका मागून एक गडी मात्र बाद होताना आपल्याला दिसत आहेत. कधी धावचित होत आहेत कधी छेलचित होत आहेत आणि मात्र यश मात्र येते ते मात्र गोलंदाजाला. गोलंदाज मात्र आहे तो वैभव. आपलं गोलंदाजी करत चेंडू राईट मोठे विकेट मारा करते. पुन्हा एकदा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, शपल आउट खेळण्याचा प्रयत्न. म्हटल्यानंतर या क्रिकेटमध्ये नसा नसा धुंदेलं क्रिकेट विभागामध्ये याच खेळपट्टीवरती क्रिकेटचे धडे घेतले गेले आणि एक मोठा क्रिकेटपटू आपल्याला पाहायला. त्यामुळे पुन्हा एकदा प्रहार केलाय. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा
चेंडो मात्र लेट धाव जातोय, घडी मात्र बाद होताना दिसतोय, कुठेतरी थोडस ऍडवान्स करण्याचा प्रयत्न होता हा। धापळकोटी 10 मात्र लागताना आपल्याला दिसतायत, त्या मात्र 32 आणि 4 षटकामध्ये 10 मात्र लागतात, त्या 32 जिंकण्यासाठी 33 धावांची गरज।